आज आपल्या सर्वांसाठीच खूप आनंदाचा दिवस आहे. आज आपल्या हॉस्पिटलला 5 वर्ष पूर्ण होत आहे आणि ही 5 वर्ष आपण काम करत असताना इतकी फटाफट गेली की आपल्या कुणालाच हे कळलंच नाही. जेव्हा आपण तारीख आणि वर्ष बघितलं तेव्हा आपल्या लक्षात आलं, अरे आपण 5 वर्ष संपवली सुद्धा, ह्या 5 वर्षात आपण काय केलं. तर ह्या 5 वर्षात आपण आपलं हॉस्पिटल शक्य तेवढं चांगलं व्हावं, शक्य तेवढं प्रसिद्ध व्हावं ह्यासाठी खूप मेहनत घेतली. तुम्ही घेतली, आम्ही घेतली, सगळ्यांनीच घेतली आणि ती मेहनत हळूहळू सफल होत आहे. आपलं हॉस्पिटल मुलुंडमध्ये नाही पण बॉम्बेमध्ये सुद्धा आता वन ऑफ द बेस्ट हॉस्पिटल म्हणून आहे. वी आर कॉम्पिटिंग विथ द ऑल अदर कॉर्पोरेट हॉस्पिटल अँड वी आर इक्वली इफिशियंट लाईक कॉर्पोरेट हॉस्पिटल. वी आर अ मॉडेल फॉर द कॉर्पोरेट हॉस्पिटल. दो वी आर स्मॉल बट वी हॅव ईच अँड एव्हरी डिपार्टमेंट विच इज वर्किंग व्हेरी व्हेरी इफिशियंटली अँड वी विल बी वर्किंग लाईक दिस विथ ऑल your cooperation and efforts. Thank you and best of luck. सो आज 1 जुलैला आपण 5 वर्ष पूर्ण करतोय आणि आपलं हे USSH परिवार जे आहे हे बरंच वाढत गेलं आहे, त्याच्यामध्ये फार बदल पण झालेले आहेत आणि हे 5 वर्ष मध्ये पण खूप वर खाली होतं, मध्येच कोविड आलं, बऱ्याच गोष्टी झाल्या, पण तरी एक गोष्ट चांगली आहे का आपण या 5 वर्षांमध्ये खूप लोकांना खूप छान सेवा दिलेली आहे. आणि कसं आहे का हे जे हॉस्पिटल येते काय फक्त मॅडम किंवा मी किंवा फक्त बाकीच्या कन्सल्टंट्स नाही पण जे सगळे काम करत आहेत, जे कोण आहेत, सगळ्या नर्सेस जे आहेत, जे वॉर्ड बॉय आहेत, आया आहेत, सगळे छान काम करत आहेत. त्यामुळे हे सगळं टीम वर्क जे आहे हे असंच चालू राहिलं पाहिजे, सतत सगळ्यांनी व्यवस्थित काम केलं पाहिजे आणि असं नाही का हे माझं हे तुझं. आणि मला हेच सांगावं असं वाटतं सगळ्यांना का हे जे आपली टीम एफर्ट आहे, हे जे आपले सगळ्यांनी एकत्र येऊन नीट छान काम करणं आहे हे तसंच चालू राहिलं पाहिजे. आणि आपली जे आपलं जे कल्चर आहे का आपण एकमेकांना कसं मदत करू शकतो ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, नाही का हे दुसऱ्याला खाली खेचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्या 5 वर्षात आपण खूप अचीव केलेलं आहे पण अजूनही खूप करण्यासारखं आहे आणि ते आपण करण्यासाठी सतत झटत राहिलो पाहिजे आणि आपलं जे कल्चर आहे ते छान ठेवून सगळ्यांनी हसतमुख छान काम केलं पाहिजे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि माझे असेच विचार आहे किंवा मला पाहिजे की आपण अजूनही या हॉस्पिटलमध्ये प्रगती करावी, अजूनही डिपार्टमेंट त्याच्यामध्ये आपण ॲड करावे आणि प्रत्येक पेशंट जो आपल्याकडनं जातो तो चांगला होऊन आणि हसत जायला हवा. या 5 वर्षात आपण काय केलं तर आपली बरीचशी डिपार्टमेंट आपण इम्प्रूव्ह केली. आपला ICU सुरुवातीला फक्त 10 ते 11 बेड होता, आता 20 बेडचं झालं आहे. आपल्या कॅथ लॅब पहिल्यांदा अगदी बेसिक होतं आणि आता इट इज वन ऑफ द बेस्ट. सो बिकॉज वी आर प्रॉस्परिंग बिकॉज ऑफ ऑल दीज मशीन्स अँड बिकॉज ऑल ऑफ यू. When I hear from all of my patients, तुमचा स्टाफ खूप छान आहे, किती मला भरून येतं तेव्हा आणि हे असंच राहावं असं मला वाटतं. अशाच कॉमेंट्स गुगलवर याव्या आपल्या हॉस्पिटलबद्दल आणि त्या तुमच्यामुळे येतील हा माझा विश्वास आहे.